तुझ्याशी बोलायचंच नाही असं ठरवलंय मी. इरादा बेस है पोरी. कारण आम्ही आपला विचार आदरला. का बुआ असं काय घोडा मारलाय आम्ही तुमचं? घोडं नाही मारलं. मग आम्ही मारलेलं वाघ न पाहता मुदळला गेलात तुम्ही. होय जावंच लागलं. कारण त्या वाघाच्या शिकारी बरोबर तुम्ही केलेली दुसरी शिकार तिकडे मुधोळला जाऊन घायल झाले ना. दुसरी शिकार कसली? छे अ एकच शिकार या मोठ्या योगा योगाने मिळाली आम्हाला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सावजाच्या शोधात सबंध वाचायचं खोरं पालथं घातलं. पण छे शेवटी कंटाळून आम्ही वाड्यावरच यायला निघालो. तेवढ्यात अचानक एका गळीतून एक भला मोठा वाघ बाहेर पडला. लगेच मोक्याची जागा हेरून मी दबा धरून बसले. वाघ भाल्याच्या मारा देतात मी भाला हातात तोलला. लक्ष साधून भाला फेकणार तो कुठून सा एक घोडेस्वार आला. अचानक तो मोठा वाघ समोर पाहून घोडेस्वार गडबडला. त्याच्या भुजलेल्या घोड्यानं तर त्याला खाली फेकूनच दिलं. क्षणात वाघानं एक गगनभेदी गर्जना केली आणि धडक घेतली त्या स्वारावर. शिव शिव फार भयंकर वैरावरी येऊ नये असा दारुण प्रसंग. पण वाघाची उडी त्या स्वारावर पडण्यापूर्वी मी फेकलेला भाला त्या वाघाचं काळी भेदून गेला होता. वाघ मरून पडला आणि तो स्वार धडपडून उठला. अरे वा शाबास बेटा. रणांगण गाजवणाऱ्या निर्भयाला जे साधन आहे तू ते केलं. नाव राखलंच आमच्या कुळाचं. तू मुलगी असूनही मोठ्या हुशीनं आम्ही तुम्हाला मुलीप्रमाणे वागवलं. मुलाप्रमाणेच वागवलं आणि मुलाचं स्वातंत्र्य सुद्धा दिलं. घोड्यावर बसणं, दांडपट्टा खेळणं, तलवार चालवणं अशा मर्दानी खेळाचं प्रशिक्षण दिलं. त्याचं आज तू चीज केलं. तुला कल्पना नाही बेटा घोरपड्यासारख्या बलाढ्य सरदाराचे प्राण वाचवले तू त्यावेळी. असं म्हणजे वाघाच्या तावडीत सापडलेला तो स्वार म्हणजे मुधोळकर घोरपडे होते तर? होय तुझ्या शौर्यावर फारच खुश झाले ते आणि म्हणूनच त्यांनी तुझ्या इच्छेखात मुधोळला बोलून घेतलं आम्हाला आणि तारीफ करून तुझ्या लग्नाची मागणी सुद्धा घातली. माझ्या इच्छेखातर म्हणजे मला त्यांनी पत्रात घ्यावं म्हणून मी त्यांच्या गळी पडले होते असंच म्हणायचं की काय तुम्हाला? बेटा घोरपड्यांनी सारं काही सांगितलंय आम्हाला. तुझ्या पतीची निवड तुझी तूच केली म्हणून आम्ही काही रागवणार नाही तुझ्यावर. अगं तुझ्या इच्छेआड कधी आम्ही गेलोय का? तुझ्यावर आमचा केवढा विश्वास. अनुचित गोष्ट तू मुळी करणारच नाहीस ही आमची खात्री. तुझ्याबद्दल नेहमी आम्हाला अभिमानच वाटत आलाय. सुमित्रा तू वीर कन्या आहे. तू वीर पत्नी व्हावं, वीर मातेचं भाग्य तुला लाभावं हीच आमची इच्छा. तुझी निवड योग्य आहे. घोरपडे शूर आहे, अमीर आहे आणि आमच्या सारखेच अस्सल खानदानीचे पण आहे. तुम्हाला माहित नसलेले आणखीही पुष्कळ गुण घोरपड्याच्या संगही आहेत. घोरपडे बेईमान आहे, विश्वासघातकी आहे. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्यांचे बळी घेणे इतके नीच मनोवृत्तीचे आहेत ते. सुमित्रा कुणाबद्दल काय बोलतेस हे तू? वेळ तर लागला नाही ना तुला? नाही पिताजी. घोरपड्यांच्या खऱ्या स्वरूपाची ओळख पटल्याने शहाणी बनली मी. ज्यांची नुसती सावली पडली तर सत्य ज्ञान स्नान करावं अशा माणसाशी मी लग्न करीन असं वाटलं कसं तुम्हाला? त्या दिवशी भयानक मृत्यूपासून मी त्याचे प्राण वाचविले. त्याबद्दल साधे आभार तर मानले नाही तर पण पागलपणातच गोष्टी सुरू केले त्यांनी माझ्याशी. त्याच्या या बेमोर पोरीची तोंडावर निर्बंधना करून चांगला धडा शिकवला मी त्यावेळी त्यांना. आणि त्याचा सूड घेण्यासाठी घोरपड्याने आणखीन हरामखोरी केली तुमच्याशी. सुमित्रा तुझ्या सारख्या कुलवंत मुलीच्या तोंडी अशी बेछूट भाषा शोभत नाही. केवळ सूड बुद्धीनं घोरपडे आमच्याशी असा लपंडाव खेळतील असं आम्हाला तरी वाटत नाही. त्यांना आम्ही शब्द देऊन चुकलो.
उद्या लग्नाची सर्व तयारी करूनच ते इकडे येतील आणि आता त्यांच्याशीच लग्न केलं पाहिजे तुला नाही प्राण गेला तरी मी त्यांच्याशी लग्न करणार नाही भल्या भल्यांना आमच्या शब्दाचं उल्लंघन करण्याचं धाडस होत नाही तिथं खुद्द आमच्या मुलीनंच आमचा अपमान करावा जिथं खुद्द शहेनशहाला सुद्धा आमचा विचाराविरुद्ध जाताना तीन तीनदा विचार करावा लागतो तिथं मुलगीच आमची असा अपमान करते हे आमचं दुर्भाग्य ज्यांनी मला तळ हातावरील फोडाप्रमाणे जपून लहानाची मोठी केली अतोनात माया केली माझ्यावर माझ्या सुखासाठी स्वतःची काया झिजवली कोणत्याही दुःखाची झळ लागू दिली नाही मला तेच माझे पिताजी गोठ्यातील एका अश्राफ गायीप्रमाणे गळ्यात जुलमाचं दावं बांधून जन्माचं दुःख भोगायला मला एका लांडग्याच्या जबड्यात लोटतील असं मलाही वाटलं नव्हतं पोरी काळजाला घात घातलास बघ आमच्या कोण कसाही समजतेस काय तू आम्हाला तुझं मन आम्ही जाणतो या वृद्धापकाळी शब्दभंगाचं बोट डालबोट लागू नये म्हणूनच आम्ही असे कठोर झालो बोरपण्याने आमची दिशाभूल केली हे उमगलंय आम्हाला आम्ही कळवतो त्यांना नका पिताजी